हिंदुस्थानचा फलंदावा माननीय हिंदुभूषण सम्राट पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरेसाहेब तथा त्यांचे दूत म्हणून जिल्ह्याचा प्रभार घेण्याकरिता नवनियुक्त त्यांचे आहे सहसंपर्क प्रमुख रविकांतजी बालपांडे, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख प्रशांतजी शासकीय युवासेना तथा सिनेट सदस्य गडचिरोलीचे आमचे सोबत आमचे प्रफुल्लजी भोसले आर्वी विधानसभेचा कारभार पाहतात, देवरुखकर सर आहेत पुलगाव विधानसभा क्षेत्राचे, त्यानंतर वर्धा विधानसभा क्षेत्र ज्यांच्याकडे आहे ते आमचे आयवळे साहेब, पूर्व विदर्भामधला भंडारा गोंदिया जिल्हा त्या ठिकाणी संपर्क करून 6 वर्ष काम केलं आणि पक्ष नेतृत्वाने मला आता पूर्व विदर्भाचा एक भाग असलेला जिथून पूर्व विदर्भाची सुरुवात होती असं या वर्ध्याची जिल्ह्याची जबाबदारी दिली. आज या ठिकाणी म्हणजे माझा आज पहिलाच दरबार आहे आणि सर्व शिवसैनिकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साह मला या वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला मनात असं येत असेल की इथं शिवसेना म्हणजे आमची ओरिजिनल शिवसेना म्हणजे आम्ही गट बीट काय मानत नाही, शिवसेना ही फक्त एकच आहे ती म्हणजे उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी ज्यांच्याकडे कार्यभार दिला होता त्या उद्धव साहेबांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना ती म्हणजे आमची शिवसेना. त्या ठिकाणी उत्साह या वर्धा जिल्ह्यामध्ये बघायला मिळाला पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील, पंचायत समितीच्या लागतील, नगर परिषदेच्या निवडणुका लागतील, त्यावेळेस तुम्हाला निश्चित या ओरिजिनल शिवसेनेचं महत्व किंवा ताकद तुम्हाला निश्चित या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. आणि आपले काही प्रश्न असाल तर आपण निश्चित चर्चा करून पुढे. आणि मुळात शिवसेनेचे संघटन आज तुम्ही काल आमच्याच ज्यांनी शिवसेनेला मोठं केलं आणि आमच्या पूर्व विदर्भाच्या वर्ध्याची पण बैठक दुसरीवर झाली असेल त्यावेळेस पक्षप्रमुखांनी आम्हाला एक सूचना केली होती माझ्याकडे आता द्यायल्यासारखं काही नाही राहिलं, तरी तुमचा उत्साह तरी तुम्ही आता ते ज्यांना दिलं ते निघून गेले, ज्यांना काही नाही दिलं तरी तुम्ही माझ्या सोबत आहात, हीच खरी आमची शिवसेना. गेल्या पक्षाच्या वतीने संपर्क प्रमुख थोडंसं कोणाचं करायचं काय करायचं आणि 1-1.5 महिना या आपल्या जिल्ह्याला संपर्क प्रमुख नव्हते आणि शिवसैनिकांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि निश्चित या ठिकाणी दिसलं ज्याप्रमाणे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे पूर्व विदर्भाचा दौरा करतात आणि उद्या साहेब यवतमाळ मार्गे आपल्या या पवित्र भूमीमधून या वर्ध्यामधून जात असताना आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून की शिवसेना पक्षप्रमुख उद्या ह्या विदर्भाच्या या वर्धा जिल्ह्यातून जात आहे त्या आपल्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला कळावं म्हणून हा आमचा उद्दिष्ट होता की आपल्या माध्यमातून उद्या शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्या ह्या मार्गे जात आहे आपल्या माध्यमातून कळावं ह्या हिशोबाने आमचा ह्या अशी आमची भावना होती. त्यामुळे पत्रकार परिषद आयोजित केली. जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी आमची युवासेना सगळे पदाधिकारी सकाळी पूर्ण जिल्ह्यात आमच्या शिवसेनेसारखी बांधणी कुठल्या पक्षामध्ये नाही कुठल्याच पक्षामध्ये नाही. शाखा प्रमुख असू द्या, विभाग प्रमुख असू द्या, उपविभाग प्रमुख असू द्या, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख असू द्या, उपतालुका प्रमुख असू द्या, तालुका प्रमुख असू द्या, शहरामध्ये विभाग प्रमुख असू द्या, उपशहर प्रमुख असू द्या, शहर प्रमुख असू द्या, उपजिल्हा प्रमुख असू द्या, तालुका प्रमुख असू द्या, जिल्हा प्रमुख असू द्या, सहसंपर्क प्रमुख असू द्या, त्याच परीने मी जसे जिल्हा संपर्क प्रमुख आहे. मागे जून महिन्यामध्ये जो 2022 जो प्रसंग महाराष्ट्राने बघितला तो प्रसंग होता शिवसेनेमधले काही गद्दार मुंबईतून ठाण्यातून सुरतवरनं गुवाहाटी मार्गे परत मुंबई असा प्रवास करून त्यांनी आले आणि प्रवास केल्यानंतर आज म्हणजे गेल्या साधारण एक वर्ष झालं त्या 1 वर्षामध्ये आजही त्यांच्या मागे 2 पोलिसाच्या गाड्या पुढे 2 पोलिसाच्या मागे मागतो मध्ये गद्दार बसलाला अशी भीती आजही त्यांची शिवसैनिक आपल्याला हल्ला करतील या भीतीपोटी आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये जे मागच्या आठवड्यात जे घडलं त्याच्यामध्ये फरक एवढा येतो की डायरेक्ट देवगिरीतून विरोधी पक्ष नेते अजित पवारांच्या बंगल्यातून डायरेक्ट राजभवन अजून फरक संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्यामधून जे गेलेले गद्दार आहे त्यांना ती दहशत कायम आणि गद्दारीचा शिक्का त्यांच्या कपाळावर जो बसलेला आहे तो कायम निश्चित राहील.
कशी भीती त्यांना? शिवसैनिक हा येडा आहे, शिवसैनिक अजूनही पक्षप्रमुखांचा आदेश नाही आहे, आदेश नसताना एवढी भीती आहे, आदेश आला तर काय होईल? त्यामुळे त्यांच्या मागे त्या गाड्या ज्या महिलांच्या कुठलं ते शासनाने जे महिला सुरक्षेसाठी जे काही गाड्या पोलिसांच्या प्रशासनाच्या गाड्या ते त्या वापरत होते अजून. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी नोटीस आम्हालाही बजवली तशी त्यांनाही नोटीस बजवलेली आहे, त्या 40 आमदारांनाही नोटीस तशी बजवलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये आमचे शिवसेनेचे प्रवक्ते ते भाष्य करत मी या ठिकाणी जास्त बोलणं त्या संदर्भात तरी योग्य नाही. वर्ध्या संदर्भात जिल्ह्याच्या संदर्भात काही विषय असेल तर आपण निश्चित बोलावं. अजित पवारांनी जो बंड केला संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये पडलेला फार मोठा प्रश्न येतो आणि महाराष्ट्रालाच ते अयोग्य वाटलेलं आहे. आणि भाजप जी नीतिमत्ता करून जे प्रादेशिक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या संपवण्याचा जो विडा उचललेला आहे तेच महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या मनामध्ये ते खोपलेलं आहे. आणि दिल्लेश्वराचं राज्य दिल्लेश्वराच्या आदेशावर चालणारा महाराष्ट्र कदापि नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चित महाराष्ट्र पुन्हा महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाकडे सत्ता निश्चित या महाराष्ट्रातली जनता देईल. विदर्भामध्ये साहेबांचा दौरा 2 दिवसीय दौरा आहे. त्या ठिकाणी यवतमाळ मार्गे साहेब पौरादेवीला जाणार आहे. पौरादेवीवरनं यवतमाळ वाशिम अकोला अमरावती परत उद्या संध्याकाळी देशपांडे सभागृहामध्ये आपली परवा दिवशी देशपांडे सभागृहामध्ये शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा त्या ठिकाणी देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. आणि नवचैतन्य संपूर्ण पूर्व विदर्भातल्या शिवसैनिकांमध्ये पश्चिम विदर्भातल्या शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला आहे. आता ठाकरे कुटुंब एकत्र व्हा ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे. आणि उद्धव साहेब आणि राजसाहेब हे दोघं एकत्र बसून ते ठरू शकतात ते काय करायचं ते. आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य नाही कारण ते शेवटी भाऊ आहे आणि ठाकरे आहेत. ठाकरे म्हणजे ब्रँड, ठाकरे म्हणजे एक वेगळी जादू इतकी ताकद आहे ठाकरे नावामध्ये. ते दोघं एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रात काय होईल मुळात उद्धव साहेब आणि राजसाहेब त्या ठिकाणी ठरवतील.